गुड मॉर्निंग स्टूडेंट, आपण मागील व्हिडिओत पाहिलं होतं की कशा प्रकारे सुमितने त्या ॲप्समध्ये रेखा मावशीचा डाटा अपलोड केला आणि त्याच्यानंतर तिथे रेखा मावशींची पावली उमटली आणि त्यावर शब्द लिहिले होते सिल्वर फुटप्रिंट्स दी मोस्ट क्लीन फुटप्रिंट्स। त्याच्यानंतर हे केल्यानंतर पावडे काकांनी आक्षेप घेतला आणि त्याच्यानंतर सुमितने म्हटलं की आता आपण पावडे काकांचे फुटप्रिंट्स पाहू। पावडे काकांनी होकार दिला आणि सुमितनं पावडे काकांचा डेटा ॲपमध्ये भरायला आता सुरुवात केली होती। काका आता तुम्ही कुठून आलात? काकांनी उत्तर दिलं विश्रांतवाडीहून। कसे आलात? अर्थातच मी कारने आलो, असं पावडे काकांनी उत्तर दिलं। 20 किलोमीटर कारने? तुम्ही एकटेच आलात? सुमितची शंका होती ती की तुम्ही 20 किलोमीटर आलात, कारने आलात, पण त्या कारमध्ये एकटेच बसून आलात का? पावडे काकांचं उत्तर होतं हो, पण का? अच्छा, पण काका आठवड्यातून तुमचं फिरणं किती होतं? पावडे काकांनी उत्तर दिलं, अरे माझं ऑफिसच मागच्या घरापासून 16 किलोमीटर आहे, रोजचं 35-40 किलोमीटर तर नक्कीच होतं। म्हणजे पावडे काकांचं ऑफिस आणि घर यातलं अंतर होतं 16 किलोमीटर, म्हणजे 16 किलोमीटर जाणे आणि येणे म्हणजे 32, म्हणजे एक्झॅक्ट जर आपण पकडलं किंवा नियर अबाउट जर पकडलं तर त्यांनी म्हटलं की 35-40 किलोमीटर इकडे तिकडे होतं। आणि हे सगळं तुम्ही कारनेच फिरता का की तुम्ही एकटेच ये जा करता? असा प्रश्न परत सुमितने विचारल्यानंतर हो, नाहीतर काय बसला लटकत जाऊ म्हणतोस? काका चिडून म्हणाले, नाहीतर काय म्हणतोस तू मला की मी बसमध्ये लटकून जाऊ? मी कारने जातो आणि एकटाच जातो। काका तुम्ही काही झाडं लावली आहेत का? परत सुमितने प्रश्न विचारला। पावडे काकूंनी कुंडीतल्या रोपांकरिता माती मागितली तर ती आणून देणं होत नाही काकांना, ते झाड काय लावणार? स्नेहाने एकदम स्ट्रेट ड्राईव्ह लगावला। जसं जसं सुमितने पावडे काकांना प्रश्न विचारला की काका तुम्ही जाई झाडे लावले आहेत का, त्यावर स्नेहाने मात्र टोला लावला की पावडे काकूंनी कुंडीत झाड लावायचं म्हणून मातीच मागितली तर तीच आणून देणं झाली नाही पावडे काकांकडून, तर ती काय हे करणार, तर ती काय झाड वगैरे लावणार? अशा प्रकारे टोला स्नेहलने लावला। सुमितनं पावडे काकांची आणखी काही माहिती घेतली आणि ॲपवर भरली। पुन्हा निळा तुकडा चमकला आणि काही क्षणातच त्या निळ्या तुकड्यांवर पावडे काकांचं पावलं उमटली। जितकी काही माहिती होती ती सुमितने ज्या प्रकारे रेखा मावशींची माहिती ॲप्समध्ये भरून ज्या प्रकारे त्यांनी ती फिलअप केली होती आणि ज्या प्रकारे रेखा मावशींची पावलं उमटली होती त्याच प्रकारे आता स्क्रीनवर पावडे काकांची सुद्धा पावलं उमटली। दोन काळीकुट्ट पाऊल चिन्हे तिथे उमटली होती आणि खाली शब्द आले होते, सॉरी यू हॅव डर्टीएस्ट फुटप्रिंट्स, परफेक्ट ब्लॅक फुटप्रिंट्स। आणि त्याच्या खालती एक इंग्लिशमध्ये लिहून आलं होतं ज्याप्रमाणे रेखा मावशींच्या इथे आलं होतं की सिल्वर फुटप्रिंट्स दी मोस्ट क्लीन फुटप्रिंट्स, त्याचप्रकारे आता यांच्या याच्यात आलं की सॉरी यू हॅव डर्टीएस्ट, तुमचे फुटप्रिंट्स जे आहेत पाऊलं चिन्ह आहेत पाऊल खुणा आहेत त्या फार घाणेरड्या आहेत, परफेक्ट ब्लॅक फुटप्रिंट, सर्व काळे आहेत। पावडे काकांचा चेहरा एकदम पडला, म्हणजे इकडे रेखा मावशींचं पाहिलं, त्यांनी आपल्या पायांची तारीफ केली, पण त्यांचं मात्र ते उत्तर उलट आलं, त्याच्यामुळे त्यांनी एकदम चेहरा लाजेने खाली पडला। काय नाटक आहे हे, असला व्हर्च्युअल गोष्टी नका सांगू मला, पावडे काकांनी रागाने म्हणाले आणि त्यांचा राग आता अनावर झाला आणि बाहेर पडले की काय नाटक आहे हे, अशा प्रकारचे ॲप्स वगैरे काही राहत नाही, हे सर्व खोटं आहे। सुमितनं त्यांच्या नाराज चेहऱ्यांकडे पाहिलं आणि तो समजावणीच्या सुरात म्हणाला, त्याने पावडे काकांकडे पाहिलं आणि त्यांना समजवण्याच्या कंडिशनमध्ये सुमित उत्तरला, माफ करा काका, पण ही पावलं व्हर्च्युअल नाही, उलट पक्षी ती अधिक खरीखुरी आहे। काका हे ॲप आपल्याला दैनंदिन व्यवहारात आपण किती कार्बन वातावरणात सोडतो हे मोजत, थोडक्यात आपण जीवनशैलीतून उमटणाऱ्या आपल्या कार्बन प्रिंट्स रेखाटतात। काय म्हटलं त्यांनी की काका हे व्हर्च्युअल नाही आहे, तर हे काय आहे तर उलट पक्षी किंवा हे जे आहे ती फार खरी कुरी काय आहे तर पाऊल चिन्ह आहे, कारण आपण जी माहिती तिथे फिलअप करली आहे त्याच्या आधारे ते फुटप्रिंट्स दाखवतं। काका हे ॲप दैनंदिन व्यवहारात आपण किती कार्बन वातावरणात सोडतो त्यावर आधारित हे काय करतं तर हे ॲप आपल्याला रिझल्ट देतं, ते मोजतं आणि ते आपल्याला सांगतं। थोडक्यात काय तर आपली जीवनशैली कशी आहे ती आणि ती जीवनशैलीतून आपण त्या आपल्या वातावरणात आपण किती कार्बन सोडतो
ते कार्बन प्रिंट्स इथं काय होतं तर रेखाटलं जातं किंवा ती इथं येतं. त्या आपल्याला उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत परंतु आपण ते काय करू शकत नाही तर पाहू शकत नाही. आता तुम्ही 20 किलोमीटर अंतर कारने येता तेव्हा तुम्ही किमान 1 लिटर पेट्रोल जाळता, म्हणजेच त्याच्या दुपटीहून अधिक कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडता. आणि त्याने परत पुन्हा त्या गोष्टीचा खुलासा केला आणि त्याने सांगितलं की पहा तुम्ही 20 किलोमीटर ज्यावेळेस अर्थी इथे कारने आलात त्यावेळेस किमान तुम्ही 1 लिटर पेट्रोल खर्च केलं आणि त्या 1 लिटर पेट्रोल खर्च झाल्यामुळे कमीत कमी त्याच्या दुपटीहून काय झालं तर कार्बन डायऑक्साईड तुम्ही कुठे सोडला तर वातावरणात सोडलेला आहे. काहीतरी मला नाही पटत, काका म्हणाले. काका पुन्हा चिडून म्हणाले की तू कितीही याच्यावर एक्सप्लेनेशन देशील, तू कितीही याच्यावर मला आधी समजूत काढशील तर मला काही हे पटत नाही. काका हे एक शास्त्रीय सत्य आहे, तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा काळा रंग ठरतो. काय म्हटलं त्यांनी सुमितनी की काका हे साधं सुद्धा नाही तर हे शास्त्रीय सत्य आहे. शास्त्रात सुद्धा असं सांगितलं आहे की तुम्ही ज्याप्रमाणे तुम्ही कार्बन डायऑक्साईड सोडता याच्यात अर्थ ज्याप्रमाणे कळत न कळत आपल्या जीवनशैलीत रोजच्या आपल्या आपल्या दैनंदिन जीवनात आपण किती कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो हे आपल्यालाही कळत नसतं, त्यावरून आपला पायांचा रंग असा ठरत असतो. रेखा मावशींच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही, कारण रेखा मावशी रोज सायकलने यायची, कधी पायी यायची आणि कळत न कळत तिने कधी झालंही असेल एखादी गोष्ट तरी पण तिने त्याला कंट्रोल करण्यासाठी तिने 2 झाडे सुद्धा लावलेली आहेत. पण इथे पूर्ण विपर्यास होता पावडे काकांचा, म्हणून त्यांनी म्हटलं की रोजच्या जगात कार्बन उत्सर्जनाला रेखा मावशींच्या जीवनात कात्र वावच नाही, म्हणून तर त्यांची पावलं आपल्यापेक्षा काय आहेत तर अधिक सुंदर आहेत आणि चंदेरी आहेत. सुमित बोलतच होता, बापरे आपण फरशी घाण होण्याची गोष्ट करतो पण आपण तर अवघं वातावरण घाण प्रदूषित करत असतो, किती प्रचंड कार्बन चिकटलेला असतो आपल्या पायांना. ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लागतो आपण, तापानं फणफणली आपली धरती, आपल्या पायाला चिकटलेला हा कार्बन आपल्याला धुवायला हवा. मी ठरवलंय मी कॉलेजला जाताना सायकल वापरणार, मला माझे पाय रेखा मावशींसारखे चंदेरी हवे, स्नेहा गहिवरून म्हणाली. आता मात्र हे रेखा मावशींच्या पावलांची जी तारीफ होती ती स्नेहाने ऐकली, कुणाच्या तोंडून तर सुमितच्या तोंडून, आणि आता मात्र ती गहिवरली, आता मात्र ती इमोशनल झाली आणि तिने काय म्हटलं, तिने म्हटलं की बापरे म्हणजे जी मी म्हणत होतो की फरशी घाण करते रेखा मावशी पण ती नाही तर आपण करतो, कारण आपल्या पायांना असंख्य प्रकारे काय कार्बन चिकटलेलं असतं आणि आपण काय करतो तर आपण ते प्रदूषित करतो आपल्या पायांना, आणि आपण ग्लोबल वॉर्मिंगलाही कळत न कळत आपण भरपूर हातभार लावतो. आणि याचाच अर्थ असा किंवा याचाच काय आहे तर आपली जी धरती आहे ती तापानं बनपणलेली आहे, म्हणजे त्यात काय तर फार मोठ्या प्रकारे उष्णता किंवा हिटनेस जे आहे आपण ज्याला म्हणतो आपण कार्बन डायऑक्साईडमुळे ते फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. म्हणून त्यांनी म्हटलं इथे की तापानं आपली धरती काय तर फणफणली आहे. आपल्या पायांना चिकटलेला कार्बन आपल्याला धुवायला हवा, आता मात्र आपल्याला तो स्वच्छ करायला हवा. आणि तिने त्याच वेळेस एक निश्चय केला, तिने आपल्या मनोमनी ठरवलं की ती आता कॉलेजला जाताना कशाने जाणार तर ती सायकलचा वापर करणार. आणि तिलाही काय पाहिजे तर रेखा मावशींसारखे तिला तिचे पाय चंदेरी आणि स्वच्छ पाहिजेत. अभिषेक भारावून म्हणाला. इतकं ऐकून अभिषेकही भारावला. माझ्या तर कॉलेज समोरच बस स्टॉप आहे, आजपासून मी बसनं ये जा करणार ठरलं एकदम. त्यातच अभिषेकनेही मनोमनी ठरवलं की मी सुद्धा आता काय करणार तर बसने जाणार, कारण एक बस 1 लिटरमध्ये जर जात असेल 20 किलोमीटर तर 1 लिटरमध्ये जितकं कार्बन डायऑक्साईड सोडतं पण त्या 1 लिटरमध्ये त्या एका बसमध्ये 50 प्रवासी प्रवास करतात, म्हणजे जे 50 प्रवासी इंडिव्हिज्युअली किंवा वेगवेगळी आपली वाहनं जर गेली तर 50 लिटर पेट्रोल लागेल. आज तिथेच 1 लिटरमध्ये 50 जण एका ठिकाणून दुसऱ्याकडे जाऊ शकतात, तर तितकंच तुमचं कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडण्याचं वातावरण सोडण्याचं किंवा वातावरण प्रदूषित करण्याचं कारण जे आहे ते काय होईल, कमी होईल. म्हणून त्यांनी आता तो निर्णय घेतला की तो आता बसने काय करेल तर ये जा करेल. ठीक आहे, या समोरचा भाग आपण पुढील व्हिडिओत पाहू. थँक्यू.